तुम्हाला आठवत आहे ना पण म्हणून तर हसू आलं कमालच झाली होती नाही बाई मालू गेले ग ते दिवस पण आठवणी ताज्या आहेत अगदी असं वाटत काल परवा सगळं घडलं मला मात्र सगळं काही लख आठवत आहे अगदी नानींना आता काही एवढं पानाचं राहिलेलं नाहीये पण पूर्वी मात्र रोज पान लागायचं नाही त्यांना त्यांच्या पानाचा डबा मीच तर तयार करून ठेवायचे चुना कात ती सुपारी आणि ती सुद्धा त्यांना अशी अडकीत त्यांनी अगदी पातळ नीट कापलेली लागायची काय दिवस होते ना ते मालू तुला काय काय खावस वाटायच त्यासाठी मी मात्र नानीचा मार खायचो मला त्या पानाच अगदी नीट आठवत मालू काही खावस वाटलं तर सांग हो अगं म्हणजे काही आंबट चिंबट वगैरे काही खावस वाटलं तर सांग हो मला अगं लाजायला काय झालंय नंदूच्या वेळी ना मला ऊस खावासा वाटायचा ऊस हो ना काय बाई ऊस खाल्ले मी हेही अगदी हौशीने आणून द्यायचे माले आज पाणी एकच तास येणार आहे बरं का चल लवकर भरायला हो हो आले माले आता तू हे करायचं नाहीये हो पण एकच तास पाणी यायचंय मग काय झालं ही कामं अजिबात करायची नाहीत हो तुम्ही पाहुण्या तो मी नाही काही भरणार आहे पाणी मग नानी ह्या वयात त्यांना सांगायचं नानी पाणी भरणार आहे वाट बघ अगं तरुण असताना तिने कधी पाणी भरलं नाही आता तर म्हातारी झालीय ती मग कोण नको बाई त्यांना कामाला जायचंय मग काय झालं हे सुद्धा कामच आहे अगं या दिवसात जड काही उचलू नाहीये बर मालू डबा दे उशीर होतोय मला भरायचंय अजून आधी पाणी भर तिला जड काही उचलायचं नाहीये म्हणजे म्हणजे काय पाणी भर मग कामावर जा अगं तू घड्याळ पाह जरा उशीर झाला तर लेकर महत्वाची की काम अगं पाणी येणार आहे कोणता सांगून गेली जा लवकर नळे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.